नमस्कार, भार्गवीस कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत वयाच्या 23व्या वर्षी ऑल इंडिया 5वा रँक आणणारी सृष्टी जयंत देशमुख हिची सक्सेस स्टोरी. सबस्क्राईब केले नसेल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भार्गवीस कॉर्नर या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग जास्त वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया. सृष्टी ही परभणीची आहे. वडील इंजिनियर असल्यामुळे ते भोपाळ मध्य प्रदेशला राहतात. तिचे शालेय शिक्षण कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण लक्ष्मीनारायण कॉलेजमध्ये झाले. तसेच तिने BE केमिकल इंजिनिअरिंगमधून केलेलं आहे. समाजासाठी इंजिनिअरिंग करून जास्त काही योगदान नाही देता येणार आणि तिला त्यात समाधानही वाटत नव्हते, त्यामुळे तिने नंतर UPSC तयारी चालू केली. तिने तिचे गोल बनवले होते आणि त्यापासून स्वतःला लांब जाऊ दिलं नव्हतं. तेव्हापासून तिने UPSC तयारी चालू केली, तेव्हापासून ती सोशल साईडपासून लांबच राहिली. भोपाळमध्ये राहून UPSC तयारी करणं सोपं नव्हतं. स्टडी मटेरियल, कोचिंग क्लासेस इत्यादी प्रॉब्लेम तिला यायचे. त्यानंतर तिने सोशल नेटवर्किंगचा आधार घेतला आणि तिला सर्व काही इझी मिळायला लागले. UPSC तयारी सुरू केली तेव्हा ती स्वतःच्या नोट्स स्वतः बनवायची आणि रोज 3-4 प्रश्नांची उत्तरं बनवायची. त्यात ती इतरांपेक्षा आपले उत्तर कसे वेगळे आहे दाखवून देण्यासाठी ती त्यात चालू घडामोडींचे दाखलेही लिहायची आणि उत्तराच्या शेवटी गव्हर्नमेंट गॅजेटच्या स्लोगन्स ती लिहायची. अशा प्रकारे इतरांपेक्षा आपले वेगळेपण दाखवून दिले तर नक्कीच आपला रँक वाढतो असं ती म्हणते. तिने फक्त अभ्यासासाठी सोशल नेटवर्किंगचा वापर केला. दिवस रात्र एक करून तिने अथक परिश्रम घेतले आणि तिचं जे गोल ठरलेलं होतं ते तिने अचीवही केलं आणि पुन्हा एकदा सिद्ध केलं की मुलीही कुणापेक्षा कमी नसतात. पहिल्याच प्रयत्नात आणि अवघ्या 23व्या वर्षी तिने 5वा रँक पटकावून महाराष्ट्राचेच नाही तर भोपाळचेही नाव मोठे केले आहे. सृष्टीने लहानपणीच खेळण्या पागडण्याच्या वयात मोठे होऊन IAS ऑफिसर होण्याचे स्वप्न पाहिले होते आणि तिने ते सत्यातही उतरून दाखवले. यासाठी तिने कधी विचारही केला नाही अभ्यास किती करावा लागेल, या परीक्षेसाठी किती लोक बसतात. तिने तिचे गोल बनवले होते, तिला अचीव करायचे होते. एका इंटरव्ह्यूमध्ये सांगतेही की तुझ्याच्याने हे नाही होणार, तू सोडून दे, तुला हे शक्य नाही. अशा निगेटिव्ह लोकांपासून तुम्ही लांबच राहा, तरच तुमची प्रगती होईल असं ती म्हणते. कारण अशा लोकांच्या बोलण्याचा एकदा का तुमच्या मनावर परिणाम झाला तर तुम्ही कितीही अभ्यास करा, तुम्हाला यश नाही मिळणार. ही स्वतःच्या विचारांवर ठाम राहून इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षी इंजिनिअरिंग आणि UPSC अभ्यासाचं बॅलन्स करून UPSC तयारीला लागली होती. ती सांगते की मेंटली स्ट्रॉंग राहण्यासाठी मेडिटेशन आणि योगा करायची. त्याचबरोबर सृष्टी हे देखील सांगते की UPSC परीक्षेला लाखो मुलं बसतात. तुमची कॉम्पिटिशन त्याच लाखो मुलांसोबत नसून फक्त तेवढ्याच मोजक्या लोकांशी आहे जे खरंच सिरियस होऊन मेहनत घेऊन अभ्यास करत आहेत. त्यामुळे आकड्यांचा विचार करू नका. आणि आणखी एक गोष्ट ती सांगते की हा माझा पहिला आणि शेवटचा अटेम्प्ट आहे, यानंतर मला चान्स नाही मिळणार. या निश्चित विचाराने आपले 100% देऊन अभ्यास करा आणि आपल्या क्षमतेप्रमाणे रोजची किती वेळ अभ्यास करायचा आहे ती वेळ फिक्स करून दररोज तेवढा वेळ अभ्यास करा. कन्सिस्टन्सी महत्त्वाची असते असं ती सांगते. आज ती लाखो लोकांचं इन्स्पिरेशन आहे. त्याचबरोबर तिचा तो रुबाब, तिला जो मान सन्मान मिळत आहे तो काही असाच नाही. त्यासाठी तिने खूप मेहनत केली आहे. अशा या कर्तृत्ववान आणि धाडसी IAS ऑफिसरला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा, शेअर करा आणि भार्गवीस कॉर्नर या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.